समजा अगर आंबेडकरी नेत्यांची जेवढे पक्ष आहेत, अगर ते सर्व पक्ष एकत्र येऊन येणारी निवडणूक लढत असाल तर आपल्या पक्षाची काय भूमिका असेल? या दोन्ही आघाड्यांच्या काळात दलितांवरती अन्याय झालेला आहे. या दोन्ही आघाड्यांकडे दलित आदिवासी मुस्लिमांचे नेते नाहीयेत. त्यांनी असणार जाणीवपूर्वक दलित आदिवासी मुस्लिम नेत्यांना आणि त्यांच्या संघटनांना पक्षांना जनतेला नाकारल्याचं दिसतंय. म्हणून आमची थेट भूमिका आहे, माझं आव्हान सुद्धा आपल्या या माध्यमातून, की देशव्यापी दलित मुस्लिम आणि आदिवासी आणि शोषित घटकांच्या वर्गांना घेऊन जर एक देशव्यापी संविधान आघाडी झाली आणि त्यात जर सगळे आंबेडकरी नेते एकत्र आले तर मी सुद्धा या संविधान आघाडीतील सर्वात मोठी संघटना म्हणून या ठिकाणाहून मी सांगतोय की जर अशी आघाडी होत असेल आणि सगळे एकत्र येत असतील आणि या आघाडीमुळे जर देशात नवी क्रांती होत असेल तर मी माझी संघटना डिझॉल्व करून एक कार्यकर्ता म्हणून यांच्यासोबत काम करील. ही आमची थेट भूमिका आहे. यासाठी या एनडीए आणि इंडिया आघाडीच्या विरोधात संविधान आघाडी होणं काळाची गरज आहे आणि ती जर होत असेल तर मी कार्यकर्ता म्हणून सोबत काम करायला तयार आहे.